अहमदनगर मध्ये एका ज्वेलर्स वर दरोडा पडलाय. दरोडेखोरांनी यावेळी गोळीबार केला आणि या गोळीबारात हा सराफ या दुकानाचा जखमी झालेला आहे. त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं समजतंय. अहमदनगर मधील ही घटना आहे. अहमदनगर मध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा आणि गोळीबार झालाय. शेवगाव मधील गोळीबारामध्ये हा एक सराफ जखमी झालाय. गोळीबार करणारा एक जण मात्र गदाडे तर एक फरार आहे. दरम्यान ज्या दरोडे घराला पकडण्यात आलंय त्याला नागरिकांकडून चोख मिळालाय. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चौकरी यांच्याकडून. निखिल, ज्वेलर्सवर दरोडा पडलेला आहे आणि त्यात गोळीबारही झालेला आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, शेवगाव तालुक्यातल्या ब्युटी ज्वेलर्स याच्यावर काही अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याला विरोध करण्यासाठी तेथील सराफ जो आहे एकनाथ ठाकाळे हा आला, मात्र त्या दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळीबार देखील केलाय. याची एक गोळीही त्या सराफाच्या डोळ्याला लागल्यामुळे तो गंभीर जखमी झालाय. याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय, मात्र जवळच असलेल्या नागरिकांनी या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि एका दरोडेखोराला पकडून चोप दिलाय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दरोडेखोराला देखील ताब्यात घेतलंय आणि तातडीने तपास करून त्याच्या आणखी साथीदारांना देखील ताब्यात घेतलेला आहे. या सर्वांवर शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि यांच्याकडून गावठी कट्टा, चॉपर आणि मोबाईल यासारखे हत्यार हे जप्त करण्यात आले आहे. धन्यवाद निखिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.